अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची आता हा ही प्रचाराची अंतिम टप्पा आहे, आज शेवटचा रविवार देखील आहे आणि आजच्या दिवशी संध्याकाळीनंतर प्रचार थांबणार आहे। आणि काल कणकवलीमध्ये राज ठाकरे यांची सभा झाली आहे, त्यांनी विनायक राऊत यांच्यावर प्रकल्प विरोधी खासदार असले असं देखील आरोप केला। या संदर्भात आपल्यासोबत आमदार वैभव नाईक आहेत। वैभव नाईक साहेब, विनायक राऊत आणि शिवसेनेवर त्यांनी आरोप केलेले आहेत, काल राज ठाकरे कणकवलीत होते, त्यांनी सांगितलं की प्रकल्प आहे त्यांनी विरोध करतात आणि अशा पद्धतीने म्हणजे विरोध करत तर विकास कसा होईल असं देखील त्यांनी राणेंच्या प्रचारादरम्यान सांगितलं आहे, काय सांगाल त्याच्यावर? ज्या राणेंचे ते प्रचार करण्यासाठी आले होते त्या राणेंनी शासकीय मेडिकल कॉलेज असू देत किंवा उद्योगासाठी माजी आमदार विजय सावंत यांनी काढलेल्या साखर कारखान्याला कोणी विरोध केला हे राज ठाकरेंनी पहिलं समजावून घेतलं पाहिजे। विजय सावंत यांनी काढलेल्या सूतगिरणीला कोणी विरोध केला? स्वतःच्या व्यवसायामुळेच राणे इतर दुसऱ्या कुठल्या प्रकल्पाला विरोध करतात हे आधी राज ठाकरेंनी समजावून घेतलं पाहिजे। आणि त्यामुळे राणेंनी ऊस उत्पादक शेतकरी असू देत, दूध उत्पादक शेतकरी असू देत किंवा शेतकरी असू देत यांच्या प्रत्येक प्रकल्पाला राणेंनी पहिला आधी विरोध केला आहे हे राज ठाकरेंनी समजावून केलं पाहिजे। शिवसेनेचा असू देत, विनायक राऊतांचा असू देत किंवा उद्योजींचा असू देत, स्थानिक लोकांच्या बरोबर भूमिपुत्रांच्या बरोबर ही शिवसेना कायमच आहे आणि राहणार आहे। आणि असे औष्णिक प्रकल्प, असे विनाशकारक प्रकल्प आम्हाला नको आहेत आणि त्याला संपूर्ण कोकणवासियांचा विरोध आहे आणि तो राहणारच आहे। नेहमी आमदार नितेश राणे हे देखील उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर रोज टीका करत असतात, त्याला काय सांगाल तुम्ही? खरं तर आपण बघितलं असाल की ज्याप्रमाणे प्रतिसाद उद्धवजींना मिळतो आहे आणि त्या प्रतिसादामध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो आहे, राणेंची लोकांमध्ये भाजपमध्ये काय स्थिती आहे, आज सगळे भाजपला सुद्धा कळून चुकलं आहे की राणे स्वतः निवडून येऊ शकत नाहीत, राणेंचा पराभव निश्चित आहे। आणि त्यामुळे सगळे लोक, देशातले अनेक मंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि जो काय पैसा आणि प्रत्येक मताला आज पैसा देण्याची वेळ राणेंवर का आली किंवा भाजपवर का आली याचा त्यांनी विचार केला पाहिजे। आणि असे पैसे देऊन जर तुम्ही ज्याप्रमाणे आमदार विकत घेतलेत, 50-50 कोटी रुपयाला तुम्ही आमदार विकत घेतलेत आणि आज 1,000 रुपये देऊन मत विकत घेत असाल तर लोक या मताची किंमत करणार नाहीत, लोक निश्चितपणे आपलं मत आहे योग्य व्यक्तीला म्हणजे आम्हालाच देतील याची आम्हाला खात्री आहे। सध्या कणकवलीमध्ये आणि कुडाळमध्ये सर्वच जे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे उपाध्याचे हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, नितेश राणे खास करून यांचे प्रवेश करत आहेत, त्या दिवशी सभा होती त्या दिवशी देखील बंगल्यावर प्रवेश करण्यात आले। हे दर निवडणुकीमध्ये चालू आहे, गेल्या अनेक निवडणुकीमध्ये हे निवडणुका आल्यात की काही लोकांचे पक्षप्रवेश दाखवायचे आणि खोटे पक्षप्रवेश दाखवायचे, हे दर निवडणूक झाले त्याचा काही फरक या जिल्हावासियांना आणि आम्हाला पडत नाही। नेहमी खासदार विनायक राऊत हे प्रकल्पाला विरोध करता सांगितलं, नाणारला खास विरोध केलेला आहे त्यांनी आणि दुसरीकडे त्यांच्या जमिनी देखील आहेत असं राणे सांगितलं, काय सांगा? खरं तर हा मगाशी राऊत साहेबांनी सांगितलं की नाणारमध्ये जमीन कोणच्या आहे, मेहता शहा या हे कोणाचे हस्तक आहेत, हे कुठले आहेत याचा खरं तर आधी राज ठाकरेंनी किंवा राणेंनी विचार केला पाहिजे। आणि ह्याची यादी अनेक वेळा लोकांसमोर आली होती आणि त्यामुळे ह्याला कोणच्या जमिनी आहेत आणि हे जमिनी करण्यासाठीच कोणची कुठला राज्य किंवा कुठले गुजराती लोक या ठिकाणी प्रेशर आणतायत, राजकीय प्रेशर आणतायत, व्यावसायिक प्रेशर आणतायत हे आता सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं माहिती आहे। त्यातनं पत्रकार वारिसेची हत्या कशी झाली, त्याच्या पाठीमागे कोण होतं? खरं तर राणेंनी त्याच्या आदल्या दिवशी 2 दिवस आंगणेवाडीमध्ये येऊन जर कोण प्रकल्पाला विरोध करत असेल तर त्यांना बघून घेऊ सांगितलं आणि 2 दिवसांनी त्यांची हत्या झाली। आणि त्यामुळे ह्या अशा धमक्या या ठिकाणी सातत्याने अशी मंडळी करत आहेत। काल राज ठाकरे यांची जंगी सभा झाली होती आणि त्याचा परिणाम काही या आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतो का? खरं तर कालची सभा आणि आमची सभा ही कशी होती आणि त्यामुळे त्याचा ज्या ठिकाणी राज ठाकरे जातात, ज्यांच्यासाठी प्रचार घेतात, त्यांचा पराभव झालेला ह्या इतिहास आहे। आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की राज ठाकरे आलेत म्हणजे त्यांनी दुसऱ्यांसाठी सभा घेतली। आता याआधीसुद्धा आधीच्या लोकसभेलासुद्धा त्यांनी शिवसेना आणि आमच्या युती होती भाजपबरोबर, त्यावेळी सगळ्या महाराष्ट्रामध्ये सभा घेतल्यात, पण त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या त्या ठिकाणी सगळे शिवसेनेचे उमेदवार त्यावेळी निवडून आलेत, त्यामुळे त्यांनी सभा घेतली, आम्हाला इतिहासाप्रमाणे आम्हाला विजय निश्चित आहे।
निश्चितच हे होते आमदार वैभव नाईक, त्यांनी सांगितलं की राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे विरोधकांना फायदा होतो आणि त्यामुळे निश्चितच आपल्या उमेदवाराला फायदा होईल असं एकंदरीत सांगितलं आहे. कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकण सदलायू, कणकवली. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सातलाईनचं युट्यूब चॅनल.